मंडळीच्या पद्मावती चित्रपटानंतर पुढच्या चित्रपटात आता अभिषेक बच्चन आणि दीपिका एकत्र दिसणार. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी पद्मावती चित्रपटानंतर त्यांच्या पुढील चित्रपटातही अभिनेत्री दीपिका पादुकोण असणार असल्याची चर्चा सुरू आहे. भन्साळीचा हा चित्रपट प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम यांच्यावर आधारित असणार आहे. साहिर लुंधियानवी यांची भूमिका अभिषेक बच्चन साकारणार आहे. हा चित्रपट साहिर लुंधियानवी आणि अमृता प्रीतम यांच्या प्रेमकथेवर आधारित असणार आहे. पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचे काम सुरू होणार आहे. सध्या चित्रपटासाठी आवश्यक असणारी माहिती संकलित केली जात असून साहिर लुंधियानवी यांच्याबद्दल माहिती मिळवण्यास सुरुवात केली असल्याचे समजते. या चित्रपटात अभिषेकला काम करताना वडील बिग बी अभिनेते अमिताभ बच्चन यांचीही मदत होणार आहे, कारण अमिताभ यांनी साहिर लुंधियानवी यांच्यासोबत दीवार, कभी कभी, त्रिशूल आदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.